ओबीसी को राजनीतिक आरक्षण के लिए राज्य सरकार द्वारा जारी संशोधित अध्यादेश पर राज्यपाल द्वारा हस्ताक्षर करने पर सामना में राज्यपाल के आभार माने गए। इस मुद्दे पर बोलते हुए कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने कहा कि ओबीसी को राजनीतिक आरक्षण देने के लिए राज्य सरकार द्वारा जारी संशोधित अध्यादेश पर अब राज्यपाल द्वारा लगाई गई मुहर एक सकारात्मक पहल है और इसका स्वागत करना चाहिए। चिंता करने का प्रश्न नहीं, दोन गोष्टी आहेत की ज्या सहा जिल्ह्यामधल्या जिल्हा परिषदच्या निवडणुका ज्या सुरू आहेत त्या निवडणुकीला समजा हा अध्यादेश इफेक्ट करू शकला असेल तर निश्चितपणे त्याचं स्वागतच केलं पाहिजे, कारण की राज्य सरकारची भूमिका सातत्यानं होती की ओबीसीचं राजकीय आरक्षण कायम ठेवूनच ह्या निवडणुका व्हाव्यात आणि त्यासाठी माननीय सुप्रीम कोर्ट असेल याच्याकडेही सातत्यानं राज्य सरकारने ती भूमिका मांडली आणि मग राज्य सरकारने एक दीड आठवड्याच्या पहिले या पद्धतीचा अध्यादेश काढला, त्याचे सगळे सेन्सेस आणि ह्या सगळ्या आकडेवारी काढून हे रिझर्वेशन कसं कायम राहते या पद्धतीचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आणि हा अध्यादेश काढून माननीय राज्यपाल महोदयाकडे पाठवल्यानंतर राज्यपाल महोदयांनी ऐन वेळेवर, कारण की 23 तारखेला काल सुप्रीम कोर्टामध्ये याच प्रकरणाची हेरिंग होती, समजा हा अध्यादेश 4 दिवसाच्या पहिले अजून हाती लागला असता तर आपल्याला सुप्रीम कोर्टाचंही त्याच्यावर शिक्कामोर्तब करता आलं असतं, पण असो देर आहे सुधार आहे अशी आज राज्यपाल महोदयांची भूमिका आहे, त्याचं स्वागतच आम्ही।